गोंड्यांची टोपी। नंदूच्या आजीने लोकरीची टोपी विणली। त्यात तिने चार सुंदर गोंडे लावले। नंदूने टोपी घातली आणि तो म्हणाला, आजी मी तर राजकुमारच झालो। नंदू टोपी घालून शाळेत गेला। तो खूप खुश होता। विचार करत होता की सगळे जण त्याची स्तुती करतील। परंतु अरे रे, हे काय, सगळी मुले त्याची टिंगल करायला लागले। चार गोंड्यांची टोपी, अशी विचित्र टोपी तू का घातलीस? सगळे जण टाळ्या वाजवून वाजवून त्याची टिंगल करू लागले। नंदू घरी आला व आजीला म्हणाला, आजी ह्या टोपीला गोंडे जास्त आहेत, दोन गोंडे कमी कर। आजीने टोपीतले दोन गोंडे कमी केले। नंदू दुसऱ्या दिवशी शाळेत गेला। आता त्याच्या टोपीला दोन गोंडे होते। मुलांनी परत त्याला चिडवायला सुरुवात केली, बघा बघा नंदूची विचित्र टोपी। नंदू घरी आला। त्याने गुपचूप कात्री उचलली आणि एक गोंडा कापून टाकला। आता केवळ एकच गोंडा उरला होता। तिसऱ्या दिवशी तो शाळेत गेला। परत मुले हसू लागली। ती म्हणू लागली, अरे नंदूची विनोदी टोपी, तिला एकच गोंडा आहे। नंदूला खूप राग आला। त्याने घरी येऊन कात्रीने उरलेला एक गोंडा कापून टाकला। नंदूला वाटले की कोणीही त्याला चिडवणार नाही। गोंडा नसलेली टोपी घालून जेव्हा नंदू शाळेत पोहोचला, तेव्हा मुले परत जोराने हसू लागली व म्हणाली, अरे हे काय, नंदूच्या विचित्र टोपीचे सगळे गोंडे गायब झाले आहेत। गोंड्याविना टोपी, गोंड्याविना टोपी। नंदू उदास होऊन विचार करू लागला की उगाच मी टोपीचे गोंडे कापले। कमीत कमी ते गोंडे मला तर आवडत होते। मित्र टिंगलच करण्यासाठी असतात। परंतु आपण विचार करूनच काम करायला हवे।